नासाने डिमॉर्फोस नावाच्या लघुग्रहाला धडक देण्यासाठी डार्ट नावाचे आपले एक अंतराळ यान सोडण्याची योजना आखली आहे, जे दूर अंतराळात प्रदक्षिणा घालणाऱ्या लघुग्रहाच्या चंद्राशी टक्कर देईल। टक्कर झाल्यामुळे लघुग्रहाच्या चंद्राची दिशा बदलते की नाही हे जाणून घेणे हाच त्याचा उद्देश आहे। यामुळे भविष्यात पृथ्वीला लघुग्रहाच्या हल्ल्यापासून वाचवले जाईल। 24 नोव्हेंबरला लॉन्च करण्याची योजना आहे। जर काही कारणास्तव लॉन्च पुढे ढकलले गेले तर कोणतीही अडचण नाही। पृथ्वी जवळून अनेक वेळा लहान मोठ्या आकाराचे लघुग्रह जात असतात। अशा अवकाशीय शिळा बऱ्याच वेळा अतिशय धोकादायक अंतरावरूनही जातात। अशाच एका लघुग्रहाच्या धडकेने कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवरून डायनासोर सारख्या अनेक जीवांचा नाश झाला होता। आता नासाने पृथ्वीच्या दिशेने येत असलेल्या एखाद्या लघुग्रहाची दिशा बदलता येऊ शकते का हे पाहण्याचे ठरवले आहे। त्यासाठी या यानाला लघुग्रहावर आदळवले जाईल। अशा प्रकारचे हे पहिलेच परीक्षण आहे। अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने लघुग्रहावर अवकाश यानाने हल्ला करण्याच्या मोहिमेची तारीख जाहीर केली आहे। ताशी 24,140 किलोमीटर वेगाने हे अंतराळयान या लघुग्रहाशी टक्कर देईल, जेणेकरून लघुग्रहाच्या दिशेतील बदलाची नोंद करता येईल। या सोबतच टक्कर दिशा बदलेल की नाही हे देखील कळू शकते। याशिवाय लघुग्रहाचे वातावरण, धातू, धूळ, माती आदींसाठी टक्कर दरम्यान अभ्यास केला जाणार आहे। नासाच्या निवेदनानुसार या मोहिमेचे नाव डबल अॅस्ट्रॉइड रिडायरेक्शन टेस्ट आहे। ज्या तंत्राचा वापर करून हे काम केले जाईल त्याला कायनेटिक इम्पॅक्टर टेक्निक म्हणतात। पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहाशी यानाची टक्कर देऊन त्याची दिशा बदलता यावी यासाठी हे तंत्र विकसित करण्यात आले आहे। नासा ज्या लघुग्रहावर डार्ट अंतराळ यानाद्वारे हल्ला करण्याची मोहीम सुरू करणार आहे त्याचे नाव डिडिमोस आहे। डिडिमोस लघुग्रह 2600 फूट व्यासाचा आहे। त्याभोवती एक छोटा चंद्रासारखा दगडी प्रदक्षिणा घालत आहे, ज्याचा व्यास 525 फूट आहे। नासा चंद्रासारख्या लहानशा दगडाला लक्ष्य करणार आहे। कोण डिडिमोसची टक्कर देईल? डार्ट डिडिमोसची टक्कर देईल। यानंतर पृथ्वीवरील दुर्बिणीतून दोघांच्या वेगातील बदलाचा अभ्यास केला जाईल। नासाचे प्लॅनेटरी डिफेन्स ऑफिसर लिंडे जॉन्सन यांनी सांगितले की या टक्कर मधून आपल्याला कायनेटिक इम्पॅक्टर टेक्निकची क्षमता कळेल। या सोबतच केवळ हेच काम होणार की अशा लघुग्रहापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला जाणार आहे का हे कळणार आहे। कॅलिफोर्नियातील वँडनबर्ग हवाई दल तळावरून स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे डार्ट अंतराळ यान पृथ्वीच्या बाहेर पाठवले जाईल। डार्ट अंतराळ यान रॉकेट पासून वेगळे होताच ते 11.5 दशलक्ष किलोमीटर वेगाने पुढे जाईल। पृथ्वीभोवती फिरणाऱ्या पृथ्वीच्या जवळच्या वस्तूंवर नासा सतत लक्ष ठेवते। जर एखादा दगड पृथ्वीच्या 1.3 खगोलीय एकांकाच्या अंतरावर आला, म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराच्या 1.3 पट, तर तो नासाच्या रडारवर दिसतो। आतापर्यंत नासाने पृथ्वीभोवती 8,000 पेक्षा जास्त पृथ्वी जवळील वस्तूची नोंद केली आहे। नासाने नोंदवलेल्या पृथ्वीच्या जवळच्या वस्तूंमध्ये काही लघुग्रह आहेत ज्यांचा व्यास 460 फुटांपेक्षा जास्त आहे। जर या आकाराचा दगड अमेरिकेवर पडला तर तो कोणत्याही एका राज्याला पूर्णपणे नष्ट करू शकतो, तर समुद्रात पडला तर मोठी सुनामी देखील येऊ शकते। मात्र पृथ्वीभोवती फिरणाऱ्या 8,000 दगडांपैकी एकही दगड पुढील 100 वर्षापर्यंत पृथ्वीवर आदळणार नाही अशी ग्वाही नासाने दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर।